नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. व्यंगचित्र कलेतील एक अतिशय मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आहेत. त्यांचं नाव आहे प्रशांत आष्टीकर. प्रशांत आष्टीकरांशी आपण एकंदरीतच व्यंगचित्र कलेविषयी आणि एकंदरीतच ते जे काही काम करत आहेत आज गेल्या अनेक वर्षापासून, 40 वर्षापासून ते या व्यंगचित्र कलेमध्ये काम करत आहेत. आणि महाराष्ट्रातलं असं एकही साप्ताहिक नाही किंवा दैनिक नाही की ज्या दैनिकाने किंवा साप्ताहिकाने प्रशांत आष्टीकर यांचं व्यंगचित्र छापलं नाही. अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्राला हवं असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. सर नमस्कार. मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मला असं वाटतं की मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपली ही पहिलीच मुलाखत आम्ही घेतोय, त्यामुळे आमच्या श्रोत्यांना देखील एक वेगळा आनंद या बाबतीत आहे. सर मला सांगा, आपण किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात? 35 वर्ष नक्कीच झाली. 1986 मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये असताना दैनिकांना व्यंगचित्र द्यायला लागलो आणि त्यातून माझं नाव होत गेलं. मग मी कॉलेज इलेक्शनमध्ये निवडून आलो त्यामुळं, आणि त्यानंतर मग राजकारण आणि व्यंगचित्र, मग राजकीय व्यंगचित्र, असा तो प्रवास घडत गेला. 1989 पी व्ही नरसिंहरावांच्या प्रचारामध्ये मी व्यंगचित्रांचा वापर केला. नरसिंहरावांनी मला काही आयडिया सांगितल्या, त्या आयडियांवर मी व्यंगचित्र काढली. 89 भाजप शिवसेनेची युती झाली होती, त्यावर आम्ही त्यांचं टीका करणारं एक कार्टून काढलं होतं, ते पी व्ही नरसिंहरावांच्या प्रचारात वापरलं गेलं. त्यामुळे माझं नाव झालं. मग मी मुंबईला गेलो, मुंबईला व्यंगचित्र काढायला लागलो. जत्रा साप्ताहिकामध्ये व्यंगचित्र काढायला लागलो. जत्रा हे त्यावेळेला सर्वाधिक खपाचं व्यंगचित्र साप्ताहिक होतं. कोचीनला जाऊन, कोट्टायमला जाऊन तामिळ एक त्यावेळेचे उपराष्ट्रपती होते व्ही व्ही गिरी, बी डी जत्ती, त्यांचं एक संयुक्त कर्नाटक ग्रुप आहे कर्नाटकात, ते कार्टून द्यायला लागलो. असं देशभर मी दिल्ली ग्रुपला, विश्वनाथ साहेबांचा दिल्ली ग्रुप आहे, दिल्ली प्रेस ग्रुप, त्यांना कार्टून द्यायला लागलो. तर असं महाराष्ट्रभर अनेक भाषांमध्ये माझे कार्टून यायला लागले. त्यामुळे मग मराठी व्यंगचित्रांचा माझा डिमांड वाढली. नाही, जसं आपण म्हटलं की राजकारण्यांची व्यंगचित्र काढली, पी व्ही नरसिंहरावांनी काहीतरी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यावरून तुम्ही एक व्यंगचित्र काढलं. तर कॉलेज जीवनामध्ये जसं तुम्ही म्हटलं की मी व्यंगचित्र काढले आणि मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आवडतं झालो आणि मग पुढे हा प्रवास सुरू झाला. पण आपण पाहतोय की एकंदरीत 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर किंवा आता तू पुढे काय करायचं, कुठल्या विषयात करिअर करायचं, नक्की आपलं इंजिनियर व्हायचं की डॉक्टर व्हायचं किंवा आणखीन ड्रॉईंग टीचर व्हायचं, अशा प्रकारचं एक सगळी घरातल्या लोकांची, वडीलधारे माणसांची एक बांधणी चालू असते की बाबा याला या क्षेत्रामध्ये पाठवायचं आणि या क्षेत्रामध्ये हा करिअर करेल. पण केवळ व्यंगचित्र आणि त्या काळामध्ये, खरं म्हणजे व्यंगचित्र म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. असं म्हणतात की एक अग्रलेख वाचून त्यातनं तो आशय कळणार नाही, तो आशय एका छोट्याशा व्यंगचित्रातनं लोकांना पोहोचतो आणि म्हणूनच व्यंगचित्र प्रचंड यशस्वी होतात. आज आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर आर के लक्ष्मण असतील, बाळा ठाकरे असतील, हे अतिशय उत्तुंग असे व्यक्तिमत्व व्यंगचित्र कलेच्या क्षेत्रामध्ये होऊन गेले आहेत. आणि असं असताना देखील आपण आज एक या कलेमध्ये आहात. ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आर के लक्ष्मण असतील यांची व्यंगचित्र आपण पाहत होतात आणि मग असं तुम्हाला असं वाटलं की चला आपण पण एक आपण काहीतरी रेषांची जादू करूया, असं कधी वाटलं? हां, मी माझं काय करायचं असं काही नक्की ठरलेलं नव्हतं आयुष्यात. कारण आमच्या फॅमिलीशी रिलेटेड एक व्यक्तिमत्व त्यावेळेला फार मोठं होतं, डॉक्टर मधुकर आष्टीकर. ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यामुळे मला असं वाटत होतं, मी त्यांच्याकडे जायचो माझ्या कविता घेऊन वगैरे, ते त्या दुरुस्त करून द्यायचे, सांगायचे याला दे त्याला दे, मग त्या कविता माझ्या जाहिरात देऊन छापून यायच्या, उद्याच्या अंकात प्रशांत आष्टीकर यांची कविता. हां, तर ते मला असं वाटलं जायचं की आपण काही खूप मोठ्या फॅमिलीशी संबंधित आहोत, आपण काही खूप मोठे आहोत, आपण मोठे होऊ शकतो, असं मला त्यावेळेला वाटलं. आणि मग मी डोक्यामध्ये राजकारणच करायचं असं घेतलं. त्यावेळी एकाच वेळेला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होतो, एकाच वेळेला मग मॉरिस कॉलेजचा विद्यार्थी झालो ॲट अ टाईम. लिंग्विस्टिक डिपार्टमेंटमध्ये जर्मन लँग्वेज शिकायला एकाच वेळेला 3 ठिकाणी माझ्या ॲडमिशन होत्या. आणि ती विदर्भातली त्याच्यामागे प्रेरणा म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांची. डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी जेवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या आणि ते फार मोठं लोभसवानं व्यक्तिमत्व होतं राजकारणातलं, पूर्ण महाराष्ट्राचं आवडतं व्यक्तिमत्व होतं. कारण ते जेव्हा माहिती
संचार खात्याचे मंत्री होते, त्यावेळेला ते मिनी मुख्यमंत्री म्हणून त्यांना मानल्या जात होतं महाराष्ट्रात. तर श्रीकांत जिचकारांना मी माझ्या कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून न्यायचो, त्यांचं भाषण ऐकायचो. ह्या प्रेरणा फार महत्त्वाच्या, म्हणजे बुद्धिजीवी पी व्ही नरसिंहराव, श्रीकांत जिचकार ही माणसं माझ्या आयुष्यात त्यावेळेला आली आणि मला असं वाटलं की आपण राजकारणी व्हावं. आणि त्यासाठी मी 3 कॉलेजेस ॲडमिशन घेतल्या, तिन्ही कॉलेजमध्ये निवडून आलो एकाच वेळेला आणि त्या बातम्या छापून आल्या पेपरला. त्यावेळेला नागपूरमध्ये ABVP लढायची, NSUI लढायची. मी NSUIवाल्यांना हाताशी NSUIवाल्यांच्या मदतीने मी तिन्ही कॉलेजमध्ये त्यावेळेला निवडून आलो होतो, एवढं मला आठवतं. हां, प्रत्येक कलाकाराच्या मागे कोणीतरी गॉडफादर असतो किंवा काहीतरी त्याच्या मागे पाठबळ असतं फार मोठं असं म्हटलं जातं. आपण विदर्भातून आहात, अगदी पी व्ही नरसिंहरावांपासून तर जांभवंतराव धोटे असतील किंवा आणखीन त्या काळातले फार मोठे नेते असतील किंवा आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत, गडकरी कुठेतरी भारताचं नेतृत्व करत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये या विदर्भातील जे काही राजकीय वातावरण असेल किंवा या वातावरणाचा तुम्हाला काही फायदा मिळाला किंवा काय तुम्ही सांगाल या बाबतीत? मी कॉलेज सोडल्यानंतर 98 विधानसभा लढवली शिवसेनेच्या चिन्हावर. त्यावेळेला संजय निरुपम साहेब खासदार, माजी खासदार प्रकाश जाधव साहेब हे माझ्या प्रचाराला आले होते. मला त्या निवडणुकीत अपयश आलं, परंतु त्यानंतर मी असं ठरवलं की आता लोकांना मतं मागण्याच्या भानगडीत पडायचं नाही, आपलं ते क्षेत्र नाही. म्हणून मी त्यातून बाहेर पडून पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून मुंबईत जाऊन काम करायला लागलो. त्यानंतर मुंबईमध्ये मनोरमा प्रकाशनाने माझी 50-60 पुस्तकं प्रकाशित केली. आज माझी 100 वर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले. 1996 मला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाला, तेव्हा मी माझ्या पूर्ण कुटुंबाला घेऊन मुंबईला गेलो होतो आणि तो मुंबई पत्रकार संघाच्या हॉलमध्ये फोर्टमध्ये तो आझाद मैदानावर तो कार्यक्रम झाला. त्यावेळेला केसरी म्हणजे वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वात मोठं दैनिक महाराष्ट्रातलं केसरी, त्याचे जे संपादक होते जयंतराव टिळक, ते विधानसभेचे सभापती होते, त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. ती माझ्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट होती. मग मला वाटलं की हे क्षेत्र बरं आहे, कशाला ते राजकारणाच्या भानगडीत पडता. मग मी व्यंगचित्र एक व्यंगचित्र काढत राहतो. परंतु दरम्यान 1999 माझे 2 कॉमिक्स प्रकाशित झाले आणि त्या कॉमिक्सचं प्रकाशन शिवसेना भवनात राजसाहेब ठाकरे यांनी केलं. त्यावेळेला राजसाहेब ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणामुळे मी मोठा झालो, महाराष्ट्राला प्रशांत आष्टीकर हे नाव माहीत झालं. आणि सेनाभवनात झालेला तो कार्यक्रम होता, त्याला एक ग्रेस होती आणि सर्व महाराष्ट्राच्या सर्व दैनिकांनी प्रशांत आष्टीकर हा खरोखरच चांगला व्यंगचित्रकार आहे मान्य केलं. आणि त्यानंतर सगळी महाराष्ट्राची दैनिकं माझी कार्टून छापायला लागली. 200-300 दिवाळ्यांकवाले माझे कार्टून छापायचे दरवर्षी. तेव्हा मराठीमध्ये 50% व्यंगचित्र ही फक्त माझी एकट्याची असायची छापून आलेली व्यंगचित्र. जेवढी व्यंगचित्र छापल्या जायची त्यातली, आणि आमचे जे प्रकाशक होते पुस्तकांचे मनोरमा प्रकाशन, त्यांचा पण रेकॉर्ड असा होता की मराठीत जेवढी पुस्तकं प्रकाशित होतात त्यातली निम्मी पुस्तकं मनोरमा प्रकाशनची प्रसिद्ध व्हायची. असे वेगवेगळे रेकॉर्ड आमच्या नावाने होत गेले, त्यामुळे आम्हाला त्यात आनंद वाटत गेला, तेच करत गेलो. केवळ आपण व्यंगचित्रामध्ये करिअर करायचं आणि राजकारण सोडायचं, म्हणजे राजकारणाचा तिटकारा आला किंवा त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या गोष्टी घडल्यानंतर असं कळलं की अरे राजकारण आपला प्रांत नाही? नाही, पैशासाठी काही करायचं किंवा करिअर म्हणून काही करायचं असं मला कधीच वाटलं नाही, कारण पैशाचा प्रॉब्लेम नव्हता घरी. आणि मग पहिली निवडणूक लढवली तेव्हा मी घरून पैसा खर्च केला. माझा प्लॉटिंगचा व्यवसाय होता, प्लॉट विकून पैसे खर्च केले निवडणुकीला, परंतु पक्षाला पैसे मागितले नाही. तर हौस म्हणून ते केलं जे काही करायचं ते. त्यात काही राजकीय काही नियोजन नव्हतं, राजकीय त्यात काही षड्यंत्र नव्हतं किंवा राजकीय काही अपेक्षा नव्हत्या कुणाकडून. त्यामुळे ते गंमत म्हणून केलं, एक प्रयोग होता तो. मध्यंतरी बाळासाहेब ठाकरेंनी देखील आपलं कौतुक केलं तोंडवरून तुमच्या व्यंगचित्रांचं, आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बरेच आपले व्यंगचित्र चर्चा करतानाचे पण मी अनेक फोटोवर बघितले आहेत. काय बाळासाहेबांना भेटल्यानंतर काय त्यावेळेच्या भावना होत्या? नाही, बाळासाहेबांनी काय, बाळासाहेब म्हणजे माझ्या आयुष्यात लागलेली लॉटरी होते, एक लॉटरी आहे ही. कारण मी बाळासाहेबांना भेटत गेलो आणि एकदा बाळासाहेबांनी खास एक तास दिला आणि त्यांचे कार्टून मला दाखवले, त्यांचे छापून आलेले.
त्यांनी चर्चिलच्या ऑटोबायोग्राफीमध्ये बाळासाहेबांचं कार्टून छापून आलं होतं, ते पुस्तक मला दाखवलं. त्यावेळेला मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरनाथ सावंत होते. बाळासाहेबांनी इल्युस्ट्रेटेड विकलीचा द कार्टुनिस्ट नावाचा बाळासाहेबांवर जी कवर स्टोरी आली होती तो अंक मला दाखवला. अंक दाखवण्यामागची भूमिका, मी त्यांच्यासारखं काम करावं, मला उत्तेजन देण्याचा तो बाळासाहेबांची एक भूमिका होती. आणि मला ते बाळासाहेबांनी खूप अशा छोट्या छोट्या बाळासाहेबांनी कशी सुरुवात केली ते मला त्यांनी सांगितलं, ते मी त्यापासून मी खूप असा प्रभावित झालो. म्हणजे बाळासाहेबांची कार्टून विदेशी व्यंगचित्र, विदेशातून मागणी होती बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकारांना. हे पहिले व्यंगचित्रकार आहे बाळासाहेब की ज्यांना विदेशातून मागणी होती. म्हणजे आपल्या देशातल्या व्यंगचित्रकारांना देशातच मागणी नाही आहे. तर ते मला खूप, म्हणजे बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. आणि दुसरा एक व्यंगचित्रकार सुधीर दर होता, पण सुधीर दर राजकीय व्यंगचित्र काढत नव्हते, ते फक्त असे नॉन सोशल व्यंगचित्रकार म्हणून किंवा असे होते. पण बाळासाहेब ठाकरे पॉलिटिकल व्यंगचित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांनी काम केलं. तेव्हा मला पण वाटलं आपण पण जाऊ तिथपर्यंत, म्हणून मी पण व्यंगचित्र चांगले काढायला लागलो आणि माझी व्यंगचित्र मार्मिकमधून छापून यायला लागली आणि मला त्यातून प्रोत्साहन मिळत गेलं. मध्यंतरी माझं मी प्रदर्शनं भरवायचो महाराष्ट्रभर, तर मध्ये एका प्रदर्शनामध्ये माझे प्रदर्शनं बंद पाडण्याचा प्रयोग झाला. मी त्याकडेच येणार मी त्याकडेच, की बऱ्याचदा काय होतं की व्यंगचित्रकार असेल, पत्रकार असेल, जो कोणी परखड भाष्य करणार असेल, व्यवस्थेवरती असेल किंवा एखाद्या भ्रष्टाचारावरती असेल किंवा एखादी मोठी घटना जी काही घडते देशामध्ये किंवा महाराष्ट्रात, त्याच्यावरती जर एखादा व्यंगचित्रकार भाष्य करणार असेल तर त्याचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. तर जसं आता आपण प्रसंग सांगितलं, तर असं काय कुठले प्रसंग तुमच्यावरती आले आणखीन? असे प्रसंग जास्त आले नाही मला, धमक्या वगैरे असे यायच्या, पण मी अनेक वर्ष मोबाईलच वापरत नव्हतो त्यामुळं आणि नॉट रिचेबल नंतर मग जास्त काम वाढल्यानंतर मग मोबाईल वापरायला सुरुवात केली. नंतर मग असे धमक्या कोणी दिल्या नाही मला आयुष्यात व्यंगचित्राच्या बाबतीत, परंतु असे फोन करायचे, ब्लँक कॉल करणे वगैरे असे प्रकार झाले. परंतु पश्चिम महाराष्ट्रात जो प्रकार झाला होता माझे व्यंगचित्र प्रदर्शन बंद पाडण्याच्या बाबतीत, तो फार भयानक प्रकार होता. आणि त्यातून मला बाळासाहेब ठाकरेंनी मला त्यातून माझ्या बाजूने बाळासाहेब उभे राहिले आणि मला व्यंगचित्रकार म्हणून त्याला काय म्हणतात संजीवनी दिली मला. हां, त्यातून मी अजून तावून सुलाखून निघालो आणि माझं नाव अजून मोठं झालं त्यातून. त्यावेळेला 25 मार्च 2001 मार्मिकमध्ये माझ्यावर एक संपादकीय छापून आलं होतं, त्यात प्रशांत आष्टीकर हा एकलव्यासारखा काम करणारा मोठा व्यंगचित्रकार आहे वगैरे असं तसं, त्यात बरंच माझं मोठेपण त्यांनी मांडलं होतं. त्यातून असा मेसेज गेला की बा प्रशांत आष्टीकरच्या मागे बाळासाहेब ठाकरे उभे आहेत. त्यामुळे मग मी बिंदास कुठल्या विषयावर व्यंगचित्र काढू लागलो आणि मला कुणाची भीती वाटेनाशी झाली. पण एक एवढं सत्य आहे की एखाद्या गोष्टीवरती आपण प्रकट भाष्य करणार असू किंवा काही लिहिणार असू, लेखन करणार असू, तर कुठलं तरी एक पाठबळ असल्याशिवाय ती जी काही हिंमत असेल किंवा तो जे काही कॉन्फिडन्स असेल तो येत नाही, काय सांगणार आपण? हां, तुमचं बरोबर आहे, कॉन्फिडन्स येत नाही. परंतु मी कसं आहे, मी काही ठरवून आलोच नव्हतो या क्षेत्रात, तेव्हा जे समोर येत गेलं ते करायचं. आवडते 5-5 तास 6-7 तास व्यंगचित्र काढायची आणि कॅप्शनलेस व्यंगचित्र काढायची. कॅप्शनलेस व्यंगचित्रांचा जागतिक मार्केट आहे म्हणून मग ती कुठे कोट्टायमला मनल्या मनोरमा छापतो म्हणून कोचिनला जाऊन ती विकायची, असे प्रयोग मी आयुष्यात बरेच केले. त्यातून मला एनर्जी मिळत गेली. आपल्या महाराष्ट्रात जरी बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांच्या तोडीचे व्यंगचित्रकार झाले नाहीत फारसे, म्हणजे त्या तोडीचे ते दोनच, तिसऱ्या नंबरचा व्यंगचित्रकार नाही महाराष्ट्रात झाला कोणी. परंतु साऊथ इंडियामध्ये, साऊथमध्ये व्यंगचित्रकारांची मोठी परंपरा आहे. तिथं टॉम्स केरळमध्ये टॉम नावाचा एक 95 वर्षाचा म्हातारा टॉम कॉमिक्स काढतो स्वतः एकटा. त्याचा एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये ऋषीसारखा तो राहतो आणि टॉम त्याचा स्वतःचा प्रेस आहे ते आहे. अँड टॉम्स कॉमिक्स हे साऊथमधलं केरळमधलं लोकप्रिय कॉमिक्स मानलं जातं लहान मुलांचं. तशा टाईपचे म्हणजे ऋषी म्हणजे याला त्यामध्ये आयुष्य वाहून घेतलेले, आयुष्य म्हणजे संपूर्ण आयुष्य व्यंगचित्रासाठी वाहून घेतलेले व्यंगचित्रकार हे साऊथमध्ये जास्त सापडतात महाराष्ट्रापेक्षा. बाळासाहेबांच्या बाबतीत आपण बोलताय, बाळासाहेबांचे आपण फॅन आहात, बाळासाहेबांसारखं व्यंगचित्रकार होणं नाही हे तर अगदी खरंच आहे, पण बाळासाहेब ज्या काही तंतोतंत रेषा पकडायचे किंवा जी एक फिगर पकडायचे, समजा इंदिरा गांधी असतील, पी व्ही नरसिंहराव असतील, शरद पवार असतील किंवा आणखीन त्या त्यावेळेचे सगळे काही राजकीय, त्याच्यानंतर कलाक्षेत्रातले जे काही लोक असतील, अमिताभ बच्चन असतील, त्यांची तंतोतंत जी काही लाईन असायची ती लाईन बाळासाहेब पकडायचे आणि अशा प्रकारची लाईन पकडून बाळासाहेब व्यंगचित्र काढायचे आणि त्या व्यंगचित्रांची प्रचंड चर्चा होत असे.
तुमची जी काही व्यंगचित्र काढण्याची एक स्टाईल आहे ती एक थोडीशी वेगळ्या प्रकारची स्टाईल आहे, पण असे असं कधी वाटलं नाही की आपण बाळासाहेबांना कॉपी करावं? नाही, बाळासाहेबांना मी कॉपी यासाठी करू शकलो नाही की बाळासाहेबांनी डेव्हिड लो आणि बाळासाहेब ठाकरे हे ब्रशनी व्यंगचित्रकार ब्रशनी व्यंगचित्र काढायचे, त्या ब्रशचे मला ब्रशनी व्यंगचित्र काढता आली नाही अजूनपर्यंत, मी पेननी व्यंगचित्र काढतो, तेव्हा मला बाळासाहेबांच्या ते स्ट्रोक वगैरे मला कधी जमणार नाही आयुष्यात, ते बाळासाहेबांनी यशवंतराव चव्हाण म्हणजे एका स्ट्रोकमध्ये यशवंतराव चव्हाणांचं पोट वगैरे ते फार भयानक होतं आणि ती ताकद बाळासाहेबांमध्येच होती आणि ती दुसऱ्या व्यंगचित्रकारांमध्ये जाणवत नाही, त्यानंतरचे विकास सबनीस वगैरे करतात काम, पण तू बाळासाहेबां ठीक आहे म्हणजे, परंतु ते पण डेव्हिड लो वगैरे त्या परंपरेतले आहेत, आर के लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, विकास सबनीस ही डेव्हिड लो यांच्या परंपरेतली व्यंगचित्रकार मंडळी आहेत. नाही, प्रत्येकाची शैली वेगळी आहे की आर के लक्ष्मणांनी एक कॉमन मॅन म्हणून एक जी काही प्रतिमा होती ती प्रतिमा उभी केली आणि ती प्रतिमा सगळ्यांनी स्वीकारलं देखील की बाबा हा एक कॉमन मॅन आहे, तर तो एक प्रत्येक व्यंगचित्र त्यांचा असायचा. तसं बाळासाहेब ठाकरेंनी जे काही होते त्यांचे जे काही स्ट्रोक्स होते किंवा मी जसं म्हणलो की एक ती लाईन पकडायची आणि तंतोतंत व्यंगचित्र ते उभे करायचे, तर तसं आपण आपल्या व्यंगचित्रामधून काय देण्याचा प्रयत्न करताय किंवा कशा प्रकारचं? कॉमन मॅन तर आपल्या व्यंगचित्रामध्ये असतोच की जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असेल, जो कुठंतरी एखाद्या म्हणजे गाडीच्या ठेल्यावरती असेल किंवा एखाद्या सरकारी कार्यालयात असेल, तो जो काही एक समाजातला जो काही घटक आहे तो आपल्या व्यंगचित्रामध्ये दिसतोच. पण मग काय आपण ठरवलं की व्यंगचित्रकाराच्या माध्यमातून एक कॉमन मॅनला आपण न्याय मिळवून द्यायचा? काय कधी या सगळ्या गोष्टी अशा डोक्यात आल्या? नाही, कसं आहे मुळात व्यंगचित्रकला ही आणि इतर कलांमध्ये बेसिक फरक असा आहे की व्यंगचित्रकला ही दीर्घकाळ परिणाम करणारी कला नाही. बरोबर, म्हणजे त्या जे कलाकृती आहे त्याचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकत नाही. बरोबर, तो फार फार हे असतो, तात्कालिक असतो आणि त्या त्या वेळेपुरतं त्या त्या व्यक्तीवर केलेलं कॉमेंट, त्या त्या परिस्थितीवर केलेलं ते कॉमेंट असतं. ते व्यंगचित्राचा बघणाऱ्याने विचार करायचा असतो, ते विचार करायला लावणारं व्यंगचित्र आहे की नाही एवढा भाग महत्त्वाचा असतो. बरोबर, जर एखादं व्यंगचित्र विचार करायला लावणारं असेल तर त्यातून लोक आपली मतं बनवतात, एखाद्या विषयाबद्दलचं आपलं मत तयार करतात आणि एखाद्या गोष्टीला न्याय मिळू शकतो. हिटलरनी सुद्धा व्यंगचित्रांचा फार मोठा व्यापार केला होता जर्मनीमध्ये. हां, तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं शिवसेना घडवण्यासाठी व्यंगचित्रांचा खूप मोठा वापर केला, व्यंगचित्रातूनच शिवसेना निर्माण झाली आणि बाळासाहेबांची जी व्यंगचित्रं त्यावेळेला मार्मिकमध्ये छापून यायची ती त्यातून सत्ताधारी घाबरायचे. बरोबर, हां, म्हणजे इंदिरा गांधींवरसुद्धा बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्र तुफान गाजली. नाकी नऊवाले नावाचं इंदिरा गांधीच्या नाकावर नऊ लोक बसलेले आहेत, ते व्यंगचित्र तर फार तुफान म्हणजे ऐतिहासिक व्यंगचित्र आहे ते. तर बाळासाहेबांनी राजकीय धेंडांना राजकीय अपप्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी व्यंगचित्राचा वापर केला. आता ते शक्य आहे की नाही हे म्हणजे मला तरी मी कन्फ्यूज आहे. बरोबर, कन्फ्यूज आहे कारण तू कसं आहे की लगेच अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होतो. बरोबर, असं काही केलं की आणि व्यंगचित्रकारांना संरक्षण नाही. तुम्ही बघा कित्येक व्यंगचित्रकारांवर काय काय होतात, रोज चालू आहे काही काही. हां, गुजरातमध्ये झालं, साऊथ इंडियामध्ये झालं. मी परवा मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढलं की मटकेवाला आमदार झाल्यामुळं, वायू तस्कर आमदार झाल्यामुळं मटकेवाल्याचं पोट दुखू लागलं. हे मार्मिकनी छापलं, हे कार्टून दुसरीकडे छापल्या जाऊ शकत नाही दुसऱ्या राज्यात. हो, लगेच आमदार लोक लगेच आमचा हक्कभंग झाला, आमदारांचा अपमान झाला वगैरे. पण महाराष्ट्र आता सर्रास वायू तस्कर आमदार होत आहेत, मटकेवाले आमदार होत आहेत, दारूवाले आमदार होत आहेत, त्यामुळे ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना तो राग पण येत नाही आणि आम्ही सुटून जातो ते व्यंगचित्र काढून, असा तो भाग आहे. नाही, अधूनमधून असं जसं आपण म्हणत आहे ना, अधूनमधून या संपूर्ण राजकारणाच्या जे काही एकंदरीतच प्रचंड काय म्हणतो म्हणजे बिझी शेड्यूलमधून देखील राज ठाकरे देखील व्यंगचित्र काढतात आणि त्यांचं पण आपण पाहतोय की त्यांचं स्ट्रोक असेल किंवा त्यांचं एक जी काही एक व्यंगचित्राची लाईन असते किंवा जी फिगर असते किंवा आपण ज्याला म्हणतो जे फेसिंग जे काही ते पण तंतोतंत पकडतात, ते देखील खूप अतिशय निष्णात आहेत व्यंगचित्रामध्ये. पण जे काही बाळासाहेब सातत्याने सुरुवातीपासून करत होते, ज्या माध्यमातून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, जसं आपण म्हणलात की मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी व्यंगचित्रांना सुरुवात केली आणि ते मार्मिक साप्ताहिक घराघरात जायला लागलं, मराठी माणसाला असं वाटायला लागलं की हे माझं साप्ताहिक आहे, हे मार्मिक म्हणजे मी म्हणजे मार्मिक, अशा प्रकारची एक ती जी काही समीकरण त्यावेळेला झालं होतं ते केवळ व्यंगचित्रांमुळे झालं होतं.
असं असताना देखील आज राज ठाकरे जे काही व्यंगचित्र काढत असतात, अधूनमधून जे काही व्यंगचित्र काढतात, त्याची पण प्रचंड चर्चा होत असते, काय आपण सांगाल? नाही, राजसाहेब कसं आहे, राजसाहेब बाळासाहेबांचा वारसा व्यंगचित्राचा राजसाहेब सांभाळत आहेत महाराष्ट्रात असं मला वाटतं. आणि राजसाहेबांचा राजकीय अभ्यास प्रचंड आहे, त्यांचं स्वतःचा पक्ष आहे, त्यांचं स्वतःची त्यांनी महाराष्ट्रात 13 आमदार निवडून आणले 1 स्ट्रोकमध्ये, त्यामुळे त्यांना राजकीय भवितव्य मोठं आहे. आणि व्यंगचित्र म्हणून ते ग्रेट आहे, ब्रशनी व्यंगचित्र काढतात ते बाळासाहेबांच्या स्टाईलने. बाळासाहेब म्हणजे त्यांना तो डेव्हिड लो वगैरे तो वारसा आहे, आणि त्यांची जिगर आहे, ते कुठल्याही विषयावर व्यंगचित्र काढतात, कुठलाच विषय ते सोडत नाहीत. हां, म्हणजे हल्ली राजसाहेबांची मी बरीच व्यंगचित्र पाहिली, ती फार म्हणजे हल्ला करणारी होती भाजपवर वगैरे. परंतु राजसाहेबांची नाव मोठं असल्यामुळं आणि राजसाहेबांची ती ताकद असल्यामुळं, राजसाहेबांचा तो आवाका, राजसाहेबांचं ते व्यंगचित्र राजसाहेबांसाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी फायद्याचं आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची मीडियाला ते फायदेशीर ठरेल, जनतेला त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण मध्यंतरी एक देवेंद्र फडणवीसांचं मी व्यंगचित्र बघितलं होतं की अर्ध चड्डीवरती ते आहेत आणि चड्डीतले मुख्यमंत्री असं काहीतरी त्याच्यावरती एक हे होतं, कॅप्शन त्याच्यावरती होतं. काय अशा प्रकारे ज्यावेळेला आपण व्यंगचित्र काढतात, अनेक भक्त असतात, जसं आज मोदी भक्त म्हणून फार मोठं एक विरोध अनेक ठिकाणी लावण्यात येतं, तर काय अशा प्रकारचं व्यंगचित्र काढल्यानंतर फोन येतात किंवा मग काय असं वाटतं की अरे आपण उगाच काढलं व्यंगचित्र, काय फोन येतील का, असं काही कधी वाटतं का? नाही नाही, मत कसं आहे की आम्ही 1998 विधानसभा लढवली, फडणवीस त्यावेळेला कार्पोरेटर होते, अच्छा, त्यामुळे आम्ही त्यांना सिनियर आहोत राजकारणात असं आम्ही समजतो. आता ते लोक ते मान्य न मान्य तो भाग वेगळा आहे, आणि आम्ही त्यांना सिनियर आहोत. आणि डॉक्टर मधुकर आष्टीकर ज्यांना मी गॉडफादर समजतो या क्षेत्रात आणण्यासाठी, ते मरेपर्यंत साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष राहिले, मरेपर्यंत म्हणजे त्यांचा अंत्यसंस्कार मुंबईतच शासकीय इतमानात झाला. आणि ते फक्त साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष नव्हते, तर महामंडळाचे अध्यक्ष होते, बालभारतीचे अध्यक्ष होते, दूरदर्शन सल्लागार समितीवर होते, अनेक कमिट्यांवर होते, ते विदर्भामध्ये एकच नाव होतं. आणि त्यांना विदर्भामध्ये ते असेपर्यंत कोणी चॅलेंज केला नाही, राजकीय लोकांनी तरी त्यांना चॅलेंज केला नाही, ते खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं असं मी समजतो. नाही, आपण पुन्हा मी राजकारणाकडे पुन्हा वळेन असं की आपण इलेक्शन लढवले आणि मग तुम्हाला असं वाटलं की अरे आपल्याला राजकारण आपला प्रांत नाही, पण तरी देखील कुठेतरी मार्मिकच्या माध्यमातून, सामनाच्या माध्यमातून प्रचंड प्रखर लिखाण बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि त्या माध्यमातून सत्ता खेचून आणली. शिवसेनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा बोलबाला झाला, भारतात शिवसेनेचं नाव झालं. शिवसेना म्हणलं की टेरर, शिवसेना म्हणलं की अतिशय जहाल, आणि बाळासाहेबांचा अग्रलेख म्हणला की तो म्हणजे अत्यंत जाज्वल्य आणि अतिशय परकट असा लेख असायचा. आणि ज्याच्या विरोधात तो लेख असायचा तो लेख म्हणजे त्या समोरच्याचे म्हणजे अगदी चर्चा अशी व्हायची की बाळासाहेबांनी कपडे फाडले लेखाच्या माध्यमातून, अशा प्रकारची चर्चा सातत्याने होत असायची. पण आपण जसं आपण म्हणलं की मी राजकारण सोडलं, मला ते नव्हतं, पण अधूनमधून आपले मी फेसबुकला बघत असतो की आपण काहीतरी एक पत्र काढत असताना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पण आपण एक मध्यंतरी पत्र काढलं होतं, ते काय होतं, त्याच्यातून आपल्याला काय सुचवायचं होतं? नाही, कसं आहे, माझे जे काही मॅटर आहेत, म्हणजे मी एक ते जिजामाता बँक बंद पाडली काही लोकांनी, ते सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केले, त्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या, माध्यमांनी मला मदत केली, तर त्या प्रकरणामधली त्यातून निर्माण झालेल्या ह्या काही गोष्टी आहेत. नाही तर या लोकांशी माझं काही वैर नाही आणि माझा काही संबंध पण नाही या लोकांशी. हां, माझं राजकीय क्षेत्र म्हणजे शिवसेने मार्मिकला मी व्यंगचित्र देतो म्हणून माझा शिवसेनेशी संबंध आहे, आणि एक निवडणूक लढवली म्हणून शिवसेनेबद्दल प्रेम आहे मला. त्यामुळे मी शिवसेनेसाठी स्वतः काही प्रेस पण घेतल्या मोठ्या, त्या प्रेस यशस्वी झाल्या, उद्धव साहेबांनी कौतुक केलं त्या प्रेसचं, त्या महाराष्ट्रभर गाजल्या. परंतु मी स्वतःला शिवसेनेचा शिवसैनिक समजेन किंवा शिवसेनेवर प्रेम करणारा एक व्यक्ती समजेन, परंतु मी स्वतःला शिवसेनेचा नेता वगैरे किंवा काही मला माझ्या डोक्यात ते काही नाही, आणि ते मी आणणार पण नाही कधी. आजही अनेक व्यंगचित्रकार व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसत आहेत, त्यांच्या आकलन शक्तीनुसार ते व्यक्त होत आहेत. पण जसं आपण म्हणलं की व्यंगचित्रकाराला देखील संरक्षण असलं पाहिजे, व्यंगचित्रकार देखील आज कुठेतरी असुरक्षित त्याला वाटतं आहे, आपण काय या नवीन येणारे जे काही व्यंगचित्रकार आहेत त्यांना आपण काय सांगाल, काय या क्षेत्राचे धोके काय आहेत आणि या क्षेत्राचं बलस्थान काय? नाही, मी व्यंगचित्रकार म्हणून काम करताना आता माझी आई, माझे वडील यांना त्रास झाला नाही, कारण ते सुसंस्कृत होते.
माझ्या परिवाराला. आम्ही निवडणूक लढवली, मग मला सगळं राजकीय छक्के पंजे जे काय सगळं यंत्रणा आमच्याकडे आहे, आमच्याकडे पैसा आहे. माझ्या आईच्या आजोबांकडे 500 एकर जमीन होती विदर्भात, आमच्या वडिलांच्याकडे 100 एकर जमीन होती. त्यामुळे आमच्या शेतावरचे नोकर वगैरे किंवा हे आमदार सरपंच वगैरे झाले, त्यामुळे राजकीय क्षेत्राबद्दलचं आकर्षण आम्हाला राहिलं नाही फारसं. हां, आणि परंतु सुसंस्कृतपणा म्हणजे सुसंस्कृत राजकारणी कसे असतात, नरसिंहराव वसंतराव साठे यांच्याकडून आम्ही शिकलो की ही लोकं खरी राजकारणी. म्हणजे पावती पुस्तक खिशात ठेवून नागपूर शहरभर फिरून चंदा जमा करणाऱ्यांना मी राजकारणी कधीच मानलं नाही. आणि त्यांचा आमचा काही संबंध नाही आणि आम्ही ते करणार पण नाही. आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये मी मुंबईमध्ये व्यंगचित्र कलेमध्ये आयुष्यातले 20 वर्ष घालवल्यानंतर मला असा साक्षात्कार झाला की राजकीय क्षेत्र आपलं नाही, त्या क्षेत्रात आपण काम करू नये, परंतु राजकीय क्षेत्रावर जर अंकुश ठेवण्याचं काही काम व्यंगचित्राच्या माध्यमातून किंवा काही पत्रकबाजी करून करता आलं, म्हणजे निंबळ कंप्लेंटी करणारा माणूस म्हणून जगायचं नाही. बरोबर. मी इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे, मी एम ए आहे, बी कॉम आहे, मी जर्मन लँग्वेजचा काय सर्टिफिकेट कोर्स केला आहे, असं बरंच त्यानंतर मी 25-30 वर्षापासून 4-5 राज्यातल्या दैनिकांमध्ये काम करतो. तर मला थोडंफार राजकीय आकलन झालेलं आहे आणि राजकारण हे कलाकारासाठी योग्य नाही. कलाकारांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवू नये आणि कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचारक म्हणून काम करू नये असं मला वाटतं. थिंक टँकमध्ये काम करावं, त्यांनी अंधारात पडद्याआड काम करावं. पण मग व्यंगचित्रकार जे आहेत, नवीन येणारे जे व्यंगचित्रकार आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं येणारा काळ कसा असणार आहे, किंवा असं काही काळ सुसंगत एखादं करिअर असतं का? असं काही नाही, करिअर नाही, काळ सुसंगत नाही. परिस्थितीचे काही लोक अपत्य असतात, परिस्थितीतूनही काही मोठे नेते तयार झाले, काही व्यंगचित्रकार तयार झाले. जसं युद्धकाळामध्ये अशा गोष्टींना खूप महत्त्व असते. युद्धकाळामध्ये मोठमोठे नेते निर्माण होतात. हा क्रायसिसच्या पिरियडमध्ये काही असे त्या कलेला किंमत असते. म्हणजे व्यंगचित्रामध्ये निगेटिव्हिटीचा भाग महत्त्वाचा असतो. पॉझिटिव्ह व्यंगचित्र नाही, ते हास्यचित्र झालं. तर निगेटिव्हिटी जो दाखवू शकतो त्याला जिगर लागते, कलेजा लागतो, ते फार कमी लोकांमध्ये असतो तो. म्हणजे एखाद्या राजकीय व्यंगचित्र, म्हणजे एखाद्या पंतप्रधानावर व्यंगचित्र काढलं तर पंतप्रधान काही करणार नाही, पण गावच्या आमदारावर व्यंगचित्र काढलं तर तो लगेच येऊन हातपाय तोडण्याची धमकी देऊन जाईल. हां, अशी सध्या परिस्थिती राजकारणात आहे. त्याच्यामुळे व्यंगचित्रकार तसं धाडस करत नाही. त्यामुळे राजकीय लोकांवर अंकुश राहिला नाही व्यंगचित्रकारांचा. आणि त्याला कारण मीडिया पण आहे. मीडिया पण व्यंगचित्र प्रामुख्यानं असे प्रॉमिनंटली छापत नाहीत. म्हणजे कुठल्या फार कमी देशामध्ये व्यंगचित्र छापल्या जातात आता सध्या. जसं आपण मीडियाचं म्हटलं की सुरुवातीला आर के लक्ष्मणचं व्यंगचित्र काही अनेक वर्ष पहिल्या पानावरती येत होतं, त्याच्यानंतर संपादक बदलले, त्यांची एकंदरीतच तिथली जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलली, मग ते व्यंगचित्र 2-3 नंबर पानावरती गेलं. तर असं काय असतं का की बाबा संपादक आले की त्यांचं काहीतरी एक वेगळी व्यवस्था ते निर्माण करतात आणि कुठली गोष्ट कुठे पाहिजे ते त्यांच्या मताने ठरवतात आणि मग एखादी गोष्ट दाबली जाऊ शकते, काय म्हणलं आपण? नाही, आर के लक्ष्मण हा जो विषय आहे, आर के लक्ष्मण हे टाईम्स ऑफ इंडियाचा एक पार्ट झाले होते. म्हणजे टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना डायरेक्टर म्हणून घेतलं होतं, मालक डायरेक्टर, त्यांच्या बेनेट कोलमन कंपनीवर डायरेक्टर म्हणून ते होते आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या व्यंगचित्राला पण नंतर मर्यादा आल्या राज्यसभेत गेल्यानंतर. हां, राजकीय मर्यादा आल्या आणि एम एफ हुसेन वगैरे हे एकाच समकालीन आहेत. तर कलाकारांनी राज्यसभा वगैरे घेतल्यानंतर मग सत्ताधारी पक्ष त्यांना विरोधात काम करू देत नाही. मर्यादा येतात. ज्यांनी राज्यसभेवर पाठवलं असतं ते लोक त्यांना त्यांच्या विरोधात कार्टून काढू देणार नाहीत. हां, असा तो भाग आहे. तरीसुद्धा आर के लक्ष्मण खूप ग्रेट होते. राज्यसभेवर त्यांना राष्ट्रपतींनी पाठवलं, तो त्यांचा कलेचा सन्मान होता. त्यांच्यामुळे व्यंगचित्रकला खूप मोठी झाली आणि आर के लक्ष्मण ग्रेटच. बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांच्याबद्दल हां दुमतच नाही. हां, गेल्या 40 वर्षापासून आपला हा प्रवास चालला आहे व्यंगचित्रांचा, या शहरातून त्या शहरात, त्या शहरातून या शहरात, आणि एक मार्मिकचं जे काय एक अतिशय भक्कम एक व्यासपीठ मार्मिकचं आपल्याला मिळालं आहे. आपण व्यंगचित्र काढलं मग ते सरकारच्या विरोधात असेल तर ते मार्मिकमध्ये हमखास छापून येणारच आहे याची आपल्याला खात्री असते आणि त्यामुळे तशा प्रकारचं आपला पण कुंचला चालत असतो. प्रश्न असा आहे की 40 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात, आणखीन किती वर्ष असं काय वाटतं? असं काही वाटत नाही. आता माझं वय 52 आहे.
परवा आम्ही फेसबुकला, माझा 18/2 वाढदिवस झाला, तर फेसबुकला इंटरनॅशनल व्यंगचित्रकारांनी मला शुभेच्छा पाठवल्या. तर मी काही ते फेसबुक फारसं चालवत नाही, तर मला असं वाटतं की त्यांनी का पाठवले असतील बा, आपले व्यंगचित्र त्यांना आवडत असतील का असे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा माझी इच्छा आहे, मग त्याला माझं आयुष्य कमी पडेल कदाचित पुढचं आयुष्य. पण हे मला बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न आहे डिस्नेलँड, बाळासाहेबांनी म्हटलं होतं की मला डिस्नेलँडच्या धर्तीवर भारतात डिस्नेलँड उभे करायचे. तर बाळासाहेब ठाकरे डिस्नेलँड बघायला एकदा अमेरिकेत गेले होते. मीनाताई, बाळासाहेब, उद्धवसाहेब हे अमेरिकेत जाऊन आले, आणि येत आल्यानंतर मग बाळासाहेबांनी मीडियासमोर मार्मिकमध्ये इच्छा व्यक्त मांडलं की मला डिस्नेलँडच्या धर्तीवर भारतामध्ये काहीतरी करायचं आहे. आणि मग त्यात मला ते बरेच दिवस, मग मला ते श्याम नावाचं बाळासाहेबांनी जे लहान मुलांसाठी मासिक काढायचे बाळासाहेब, ते मला त्याचे अंक सापडले. मग मी त्याची बाळासाहेब गेल्यानंतर 2012 प्रेस घेतली की बाळासाहेब ठाकरे मार्मिक पूर्वी श्यामचे संपादक होते, कारण त्यात बाळासाहेबांनी लहान मुलांसाठी व्यंगचित्र काढली आहेत. आणि त्याचं मी आता पुस्तकाचं पण काम झालो आहे, मुलांचे व्यंगचित्रकार बाळासाहेब या नावाचं पुस्तक मी आता तयार करतो आहे, ते येईल काही दिवसात. तर बाळासाहेबांनी जे लहान मुलांसाठी व्यंगचित्र काढली ती एवढी सुंदर आहेत, म्हणजे डिस्नेच्या जवळपास, म्हणजे डिस्ने स्टाईल, डिस्नेच्या जवळपास जाणारी ती व्यंगचित्रं आहेत. बाळासाहेबांची स्वतःची स्टाईल आहेच ती, परंतु त्या स्टाईलनी काढलेली ती व्यंगचित्रं आहेत. जंगल बुकमध्ये जसं त्या चित्रांना जसा लोभस, म्हणजे एक टच आहे, तोच टच बाळासाहेबांच्या चित्रांना आहे. आणि त्यामुळे ती, आणि बाळासाहेबांनी सेंटर स्पेटची कल्पना त्या श्याम मासिकात आणली होती. हां, आणि ती मग मी उद्योजींना ते सगळं नेऊन दिलं. हां, पूर्ण पान व्यंगचित्र. हां हां, तर ते प्रकार, आणि ती कल्पना मग जत्रांनी उचलली, मार्मिकमध्ये आली, सगळ्या मासिकांनी उचलली. सेंटर स्पेड म्हणून एक जाहिरातचं पण त्याच्यानंतर एक हे आलं. हां हां, म्हणजे एक हे आलं, ट्रेंड आलं, आता ते सर्रास स्वीकारलं. हां, सर्रास स्वीकारलं जातं. आणि ते सेंटर स्पेड ही कल्पना बाळासाहेबांची, त्यांचे जनक बाळासाहेब ठाकरे आहेत. हां, असं मी ते माझी प्रेस खूप गाजली. त्याच्यानंतर हम मराठींनी वगैरे अंक काढले आणि सगळ्या दैनिकांना फ्रंट पेज बातम्या होत्या, सामनाला 8 columns बातमी होती. मी त्यातून अजून एन्करेज झालो. हां, मला असं वाटलं हे क्षेत्र खूप चांगलं आहे. परंतु बाळासाहेबांसारखी व्यंगचित्र जोपर्यंत मी काढू शकत नाही तोपर्यंत मी हे काढू चालू ठेवणार माझं. म्हणजे आता मला बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवर मी घमंड करतो, मला नाज आहे. मला माझ्या व्यंगचित्रसुद्धा 4 चांगली मी मला आवडली पाहिजे असं मला वाटतं, आणि त्या दृष्टीनं माझे प्रयत्न चालू आहेत. आपण पाहतो आहे अतिशय दिलखुलास चर्चा आपल्याशी प्रशांत आष्टीकर यांनी केली, आणि त्यांनी असं सांगितलं की गेल्या 40 मी या क्षेत्रात काम जरी करत असलो तरी पण हे जे काही बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जे उत्तुंग व्यक्तिमत्व या व्यंगचित्र क्षेत्रात होऊन गेले तर त्यांच्यापर्यंत मी अजून पोहोचलो नाही, पण माझा प्रयत्न चालू आहे. मला कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायला आवडेल अशा प्रकारची एक प्रतिक्रिया त्यांनी आपल्याकडे व्यक्त केली आहे. मुळातच गेल्या 40 ते करतायत. आपण प्रश्न विचारला की आणखीन पुढे किती, मी असं म्हणलं की त्यांना 100 परमेश्वराने आयुष्य द्यावं आणि ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत व्यंगचित्र काढत राहावेत अशा प्रकारचे मी त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा आपण नवीन पाहण्यासोबत चर्चा करणार आहोत, तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल.